मग अशी माधुरी ताई सांगत होत्या ही गोष्ट खरी आहे, कोविडच्या काळामध्ये मोदीजी नसते तर काय झालं असतं, पण कोविडच्या काळानंतर जगाच्या पाठीवर मंदी आली, जगातले सगळे विकसित देश आज मंदीमध्ये आहे आणि विकसित देशांमध्ये महागाईचा पारा 15% वर गेलाय. एकमेव भारत देश आहे की ज्या देशामध्ये मोदीजींनी मंदी येऊ दिली नाही आणि महागाई देखील 6% त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये ठेवली. आणि एवढंच नाही तर जगातल्या सगळ्या देशांमध्ये कोरोनानंतर उद्योग बंद झाले, पण मोदीजींनी 2,00,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उद्योगांना जिवंत ठेवलं. आणि बंधू भगिनींनो, आता स्थिती अशी आहे, जगाच्या पाठीवर 30 वर्ष चीननी फॅक्टरी ऑफ वर्ल्ड म्हणून काम केलं. जगाच्या उत्पादनाच्या 40% उत्पादन एकटं चीन करायचं, पण कोरोनानंतर जग म्हणताय आमचा चीनवर विश्वास नाही आहे, आता आम्हाला नवीन देशामध्ये जायचं आहे. आणि संपूर्ण जगाला वाटतं की आता आपण भारतामध्ये गेलं पाहिजे, संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग हे भारतामध्ये येत आहे. आणि भारतात ते आलं की ते महाराष्ट्रात येतं, आणि महाराष्ट्रात ते आलं की पुणे जिल्ह्यामध्ये ते येतं. त्यामुळे येता काळ हा एक नवीन मॅन्युफॅक्चरिंग हब या ठिकाणी तयार होणार आहे, एक नवीन पुणे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, एक आधुनिक अशा प्रकारचं पुणे हे आपण या ठिकाणी तयार करतोय. या पुण्यातल्या गरिबांचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे, मध्यमवर्गीयांना संधी मिळाली पाहिजे, अशा प्रकारचं पुणे हे आपण तयार करतोय.